तलाठी भरती परीक्षेत पेपर फोडून परीक्षार्थीला हायटेक यंत्रणेद्वारे बाहेरून कॉपी पुरवणारा संशयित गणेश श्यामसिंग गुसिंग राहणार संजरपुरवाडी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला नाशिक पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी अटक केली होती. जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी त्याला 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या म्हाडा भरती 2021 पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पेपर फोडल्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. गुसिंगे विरोधात खेरवाडी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो 2 वर्षांपासून फरार होता. नाशिकमध्ये मात्र तो पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने सचिन नायमाने संगीता रामसिंग गुसिंगे या 2 साथीदारांची नावे सांगितली आहे. ते मात्र अजून फरार आहे. गणेश शासनाच्या विविध भरतीच्या प्रक्रियेत गरजू उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना उत्तीर्ण करून देण्याचे आम्ही दाखवत त्यांच्याकडून 1,00,000 रुपये घेत असे. आजवर अनेक परीक्षार्थींना त्यांनी उत्तरे पुरवल्याचा संशय आहे. त्याच्या विरोधात पिंपरी चिंचवड व खेरवाडी या 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो 2021 पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार 17/8/2023 रोजी महाराष्ट्रात वेगवेगळ्या केंद्रात तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होती. यानुसार म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील वेब इन्फोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड दिंडोरी रोड नाशिक या परीक्षा केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होती. 9 ते 11 वाजेच्या दरम्यान ही परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या काही उमेदवारांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याबाबत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. यानुसार त्या व्यक्तीची पोलीस कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता त्याच्या ताब्यात कॉपी करण्याचे हायटेक साहित्य, कानात लावलेल्या स्पाय हेडफोन, वॉकी टॉकी, 2 मोबाईल, 1 टॅब असे मिळून आले. सदर इस्माचे नाव गणेश श्यामसिंग गुसिंगे राहणार संजरपूरवाडी पोस्ट परसोडा तालुका वैजापूर असे असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीकडील मोबाईल फोनमध्ये आज रोजीचे ऑनलाईन परीक्षेच्या संगणकावरील प्रश्नांचे फोटो मिळून आले. सदरील व्यक्तीचे साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तर या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.